नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल आज आपण कान्हाच्या आवडीचा नैवेद्य किंवा कान्हाच्या आवडीचा जो खाऊ आहे, गोपाळकाला आहे किंवा दहीकाला आहे, त्याची रेसिपी बघणार आहोत. अतिशय सोपी आहे, झटपट तयार होते. घरच्या साहित्यामध्ये तुम्ही हा दहीकाला तयार करू शकता. तर इथे मी ताटामध्ये अर्धी वाटी पोहे, काही डाळिंबाचे दाणे, पंढरपुरी डाळ्या, काकडीचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. जे पोहे आपण नाश्त्यासाठी बनवतो तोच जाड पोहा इथे घेतलेला आहे अर्धी वाटी. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं 1 ते 1.5 कप पाणी घालून आपण व्यवस्थित छान याला धुवून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला नॉर्मली जसे आपण पोहे करतो त्याच पद्धतीने भिजवून किंवा धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका चाळणीमध्ये आपण थोडेसे हे 5 मिनिटांसाठी निथळ ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत. तर एका बाउलमध्ये मी इथे अर्धी वाटी दही घातलेलं आहे. दही खूप जास्त आंबट नसावं. अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर मी इथे 2 चमचे पिठी साखर घालत आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. नॉर्मल साखर घातली तरीही चालते, पण विरघळण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून मी इथे आज पिठी साखर वापरलेली आहे. छान अगदी याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर दह्यामध्ये छान व्यवस्थितपणे मिक्स होते. तर दही आपलं फेटून तयार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी काकडी घातलेली आहे, अर्धी वाटी सफरचंद घातलेला आहे. त्यानंतर आपण जे पोहे भिजवून चाळणीमध्ये ठेवलेले होते ते सुद्धा छान आपले इथे मुरलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत. अर्धी वाटी मुरमुरे घातलेले आहेत. पाव वाटी मी इथे फुटाण्याची डाळ किंवा डाळवं जे असतं, पंढरपुरी डाळ, ते सुद्धा घातलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. आणि मी अर्धी वाटी इथे सगळ्यात शेवटी घालत आहे डाळिंबाचे दाणे. त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण घालणार आहोत. यामध्ये बरेच जण ओला नारळ किंवा ओल्या नारळाची कापसुद्धा घालतात आणि याला तेलाची किंवा कढीपत्त्याची मोहरीची फोडणीसुद्धा घालतात. जर तुम्हाला फोडणीचे आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे तेल गरम करून याला छान कडकडीत अशी फोडणीसुद्धा घालू शकता. तर छान व्यवस्थितपणे आपण याला मिक्स करून घेऊया. तर हा गोपाळकाला कृष्ण जेव्हा यमुनेच्या काठी जायचा तेव्हा सगळ्यांचा खाऊ एका पानामध्ये मिक्स करायचा आणि नंतर सगळ्यांना वाटून ते सगळेजणांनी बनवलेला हा जो गोपाळकाला आहे तो तिथे खायचे. तर तेव्हापासून हा जो गोपाळकाला आहे कृष्णाच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे. तुम्हीसुद्धा कृष्णाच्या आवडीचा हा नैवेद्य किंवा कृष्णाच्या आवडीचा हा गोपाळकाला नक्की एकदा ह्या जन्माष्टमीला ट्राय करा आणि मला सांगा की आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.